मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या एका कृत्यामुळे खूप चर्चेत आले खर तर त्यांच्या या कृतीमुळे ते खूप ट्रोल सुद्धा होत आहेत संपूर्ण भारतातून त्यांच्यावर टीका होते अभिनेते नाना पाटेकर हे खूप तापट असल्याचे इतर कलाकार म्हणत असतात त्यांना पटकन राग येतो असंही म्हटलं जातं त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार नानासोबत काम करायला घाबरतात यातच आता नाना पाटेकर यांच्या रागटपणाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामध्ये एका सेल्फी काढायला आलेल्या चाहतेला डोक्यावर जोरदार फटका मारताना नाना दिसत आहेत इतकंच नाही तर ते रागाने त्या मुलावर ओरडताना दिसले नाना पाटेकर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाला आहे त्यांच्या कृत्यावरून आता त्यांना खूप टोल करण्यात येते अभिनेते नाना पाटेकर हे गदर दोन या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचे जर्नी या चित्रपटात झळकणार आहेत याचे सध्या उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये शूटिंग सुरू आहेत या चित्रपटाची कथा डेमिनशियाने ग्रस्त वडील आणि त्यांचा मुलगा यांच्यातील नातेभोवती फिरते यात दिग्दर्शक अनिल शर्मांचा मुलगा उत्कर्ष हा सुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहे वाराणसीमध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना एक चाहता तेथे सेल्फीसाठी येतो शूटिंग चालू असताना त्याने सेल्फीसाठी शॉटमध्ये वित्ते आणल्याने नाना यांना राग अनावर झाला आणि त्याने त्याच्या ते डोक्यावर जोरदार फटका मारला नाना पाटेकर हे रागाने त्या मुलावर ओरडताना दिसले आणि यानंतर त्या मुलाला तेथून हुसकावण्यात आलं हे सर्व एका व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालं अनेकांनी नानांचा हा व्हिडिओ बघून त्यांच्यावर खूप टीका केली पण आता या घडलेल्या प्रकाराबद्दल नाना पाटेकर यांनी माफी मागितली एक व्हिडिओ शेअर करत याविषयी नाना पाटेकर म्हणाले काल जो व्हिडिओ दिवसभर व्हायरल झाला त्याचे मी इथे स्पष्टीकरण देतो की आम्ही जर्नी या चित्रपटाचे शूटिंग करत होतो त्यात मी एकाला कानाखाली वाजवतो असा एक सीन असतो तो, तो व्यक्ती माझ्या डोक्यावरची टोपी हलवतो म्हणून मी तसे करतो असा तो सीन होता या सीनचा एक टेक झाल्यानंतर आम्ही पुन्हा तो सीन रिटेक केला पण तेवढ्यात दुसरीच कोणीतरी व्यक्ती माझ्याकडे आली मला वाटलं तो आमच्या स्टीमचा व्यक्ती आहे म्हणून मी त्याला सीनमध्ये सांगितल्याप्रमाणे मारत असतो त्यानंतर ते त्याला बाजूला जायला सांगतो पण हा क्रू मेंबर नसल्याचे मला सांगण्यात आले तेव्हा हे चुकून घडलं असल्याचं माझ्या लक्षात आलं मी त्या व्यक्तीची माफी मागण्यासाठी त्याला ते शोधत होतो पण तोपर्यंत तो व्यक्ती तिथून निघून गेला होता त्याच्याच कोणीतरी मित्राने हा व्हिडिओ शूट केला असावा आणि तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला मी कधीच कोणाला असं करत नाही सगळ्यांना फोटो काढून देत असतो मी ही गोष्ट जाणून बुजून केलेली नाही प्रेक्षक आम्हाला नेहमी सपोर्ट करत असतात त्यावेळी तेथे खूप गर्दी होती पण लोकांकडून कुठलाही त्रास आम्हाला झाला नाही लोकांचं एवढं प्रेम मिळत असतं त्यामुळे कधी कोणतीही अडचण येत नाही पण ही जी घटना घडली ती चुकून घडली मी त्याची माफी देखील मागायला तयार होतो पण तो व्यक्ती तिथून निघून गेला होता असं म्हणत नाना पाटेकर यांनी त्या मुलाची हात जोडून माफी मागितली